ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। उमळवाड लोकनियुक्त सरपंच पदी यड्रावकर गटाच्या छाया कर्वे विजयी, विरोधी पॅनलचा धुव्वा। उमळवाड येथे झालेल्या लोकनियुक्त सरपंच निवडणुकीत राजर्षी शाहू बहुजन ग्रामविकास आघाडीच्या आणि यड्रावकर गटाच्या कट्टर सौ छाया अशोक कर्वे या मताधिक्याने विजयी झाल्या। तर याच पॅनेलमधील सदस्यपदाच्या निवडणुकीत 13 पैकी 12 उमेदवार विजयी होत सत्ता मिळवली। फक्त एका उमेदवाराचा अल्पमतात निसटता पराभव झाला। विजयानंतर आघाडीच्या समर्थकांनी गुलालाचे उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी केली। गावातील प्रमुख मार्गावर पदयात्रा काढत श्री दानलिंग मंदिराचे दर्शन घेतलं। हा विजय सर्वसामान्यांचा विजय असल्याचं मत सरपंच सौ छाया कर्वे यांनी व्यक्त केलं। राजश्री छत्रपती शाहू ग्रामविकास आघाडी आज निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्ही कसं सुरुवातीला सांगितलं होतं ह्याच दानलिंग पार्टीमध्ये तसे आमचे सगळ्याच्या सगळ्या सीटा जनतेने निवडून दिलेल्या आहेत आणि या यड्रावकरांच्या बरोबर तसेच शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजप आणि यड्रावकर असा मिळून आम्ही ह्या ग्रामविकास पॅनेलमधून निवडणुकीसाठी गावच्या सामोरे गेलो आणि जनतेनं आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला भरघोस असं मतानं निवडून दिलेलं आहे। त्याबद्दल आम्ही जनतेचं सर्वांच्या वतीनं हार्दिक आभार मानतो। जे आम्ही प्रचारादरम्यान प्रचार करत असताना जे काही जनतेनं आम्हाला उणीवा किंवा गावात काय आहे काय नाही काय करायला पाहिजे काय नाही हे जे आम्हाला त्यांनी सांगितल्यात ते काम आम्ही सगळेच हातात घेऊन ते जनतेच्या विश्वासात नक्कीच आपण गावच्या विकासाकडे वाटचाल करू। राजश्री शाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि निवडून आल्यानंतर आम्ही जे काय कामं म्हणजे विजन ठेवले ते परिपूर्ण पूर्ण करण्याच्या ह्याच्यानं आम्हाला गावच्या लोकांनी जे आता साथ दिलेला आहे त्याला आम्ही योग्य रीतीनं त्यांना पोचपावती आम्ही ह्यावेळी या कामातून देणार आहोत। सगळ्या गावच्या विकास कुठलाही संदर्भ असेल सगळ्या विकासात आम्ही सहकार्य करून कुठले कुठले स्वच्छता अभियान असू दे किंवा कुठलंही काम असू दे पाण्याचा प्रश्न असू दे विजेचा असू दे किंवा काय असेल त्या सगळ्या कामात आम्ही इतर जे काय म्हणजे म्हणतात आदृश्याने हे ते नाही आम्ही हिरेरीनं भाग घेऊन ते कामं आम्ही तडीस न्यायला आम्ही कटिबंध आहोत। महानकर न्यूज साठी उमळवाडहून सुभाष शिंगळे।